नमस्कार मित्रांनो, मी गणेश शिरसाट पुन्हा एकदा आपलं गणेश शिरसाट या यूट्यूब चॅनलला तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण डिस्कस करत आहोत लोकशाहीच्या देशाच्या इतिहासातली सर्वात मोठी केस, हिज होलिनेस के स्वानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरळ अँड युनियन ऑफ इंडिया, अनटोल्ड स्टोरी फॉर स्ट्रगल फॉर सुप्रीमसी. आपण लास्ट पार्ट मध्ये डिस्कस केलं होतं, आपण पाहिलं होतं की कसं 23 मार्च 1973 हा दिवस तितकाच महत्वाचा आहे जितका 24 एप्रिल 1973 महत्वाचा. केशवानंद भारतीच्या केसची हिअरिंग सुरू आहे. नानी पालखीवाल्यांचे आर्ग्युमेंट झालेले आहेत, एच एम शेरवई, नीरज डे काउंटर आर्ग्युमेंट यांचे झालेले आहेत. रिजॉइंडर आता नानी पालखीवाल्यांना द्यायचा आहे. नानी पालखीवाल्यांना त्यांचा रिजॉइंडर देण्याकरता कमीत कमी 2 दिवस लागणार आहेत. पण अचानकपणे लक्षात येते की 22 मार्च 1973 ला जस्टिस बेग आजारी पडलेत, इलनेसमुळे पर्टिक्युलरली ते हॉस्पिटलाइज झालेत. चीफ जस्टिस सिक्री स्वतः त्यांना जाऊन भेटून आले हॉस्पिटलमध्ये आणि त्याच्यानंतर चीफ जस्टिस सिक्री असं म्हणतायत की जस्टिस बेगला पर्टिक्युलरली कोणताही मेंटल स्ट्रेस जर भेटला त्यांना तर त्यांची हेल्थ डिटोरेट होऊ शकते. त्याच्यामुळे ही केस पण तितकीच महत्वाची आहे, जस्टिस बेगची हेल्थ पण तितकीच महत्वाची आहे. म्हणून जस्टिस बेगला आपण बेंचवरून एक्सक्लूड करू आणि 12 जणच ऐकू. ह्या जस्टिस सिक्रीच्या सजेशनला अटर्नी जनरल नीरज डे आणि एच एम शेरवई हुआ रिप्रेझेंटिंग द स्टेट ऑफ केरळ, जे स्टेट ऑफ केरळचे वकील होते आणि युनियन ऑफ इंडियाला अटर्नी जनरल नीरज डे रिप्रेझेंट करत होते, यांनी स्ट्रॉंगली ऑब्जेक्शन घेतलं आणि सांगितलं जर का तुम्ही जस्टिस बेगला एक्सक्लूड केलं तर आम्ही वॉकआउट करूयात. त्याला चीफ जस्टिस सिक्री म्हणतायत की अटर्नी जनरल मिस्टर शेरवई, वॉकआउट करणं संसदेची प्रथा आहे, सुप्रीम कोर्टाची नव्हे. प्रश्न असा आहे की आता टेन्स वातावरण आहे. 25 एप्रिल 1973 ला चीफ जस्टिस सिक्री रिटायर्ड होणार आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये निकाल त्याच्या आत येणं गरजेचं आहे. 23 मार्च 1973 उजडला आहे. 22 मार्च 1973 ला चीफ जस्टिस सिक्री म्हणाले ठीक आहे, जस्टिस बेगला एक्सक्लूड करायचं की नाही हे मी उद्या कळवतो, उद्या सकाळी 10 वाजता मी ऑर्डर पास करेल. 23 मार्च 1973 हा दिवस उजडला अतिशय टेन्स ॲटमॉस्फिअर मध्ये, टेन्स वातावरणामध्ये. पॅक कोर्ट रूम मध्ये सगळे जमा झाले, 12 जजेसची बेंच असेंबल झाली आणि आता सगळ्यांना प्रश्न पडलेला होता ह्या टेन्स ॲटमॉस्फिअर मध्ये की आज नेमकं काय होणार. जर 23 मार्च 1973 आज जर जस्टिस सिक्रीने, चीफ जस्टिस सिक्रीने जस्टिस बेगला एक्सक्लूड केलं आणि हिअरिंग कंटिन्यू ठेवली आणि अटर्नी जनरल नीरज डे आणि एच एम शेरवईने जर वॉकआउट केलं तर प्रश्न हा आहे की त्या केसला काही व्हॅल्यू राहील का. इतके महिने, 6 महिने झालेले आर्ग्युमेंट, 6 महिन्याची प्रोसिडिंग, त्याचा तो बाइंडिंगनेस किती राहील, त्याला काही अर्थ राहील का. आणि जर जस्टिस बेगची वाट पाहायचं ठरलं तर किती दिवस जस्टिस बेगच्या रिकव्हरीला लागतील हेही सांगता येत नाही. आणि जर चीफ जस्टिस सिक्री रिटायर्ड होऊन गेले तर हे पुन्हा सगळं 6 महिने ऐकायचं का. आणि नवीन जज येणार आहेत ते कोण आहेत हाही प्रश्नच होता. लोकांच्या मनात शंका होती सिक्री रिटायर्ड झाले की नवीन जज जे येतील ते गव्हर्नमेंट अपॉइंटेड येतील, ते गव्हर्नमेंटच्या फेवरमध्येच निकाल देऊ शकतात. एक तर तुम्ही पहास केशवानंद भारती 7-6 मेजॉरिटी आहे, फ्रॅक्चर्ड मेजॉरिटी. 10 वाजता बेंच असेंबल झाली, सगळे ॲडव्होकेट पार्टीचे काउन्सिल अपेअर झाले. कोर्टरूम टेन्स आहे, पॅक कोर्टरूम आहे, वातावरण टेन्स आहे. काय होणार आहे कुणालाच माहीत. चीफ जस्टिस सिक्री ऑर्डर पास करणार तेवढ्यात, पर्टिक्युलरली तेवढ्यामध्ये नानी पालखीवाला उठले आणि नानी पालखीवाला म्हटले की युअर लॉर्डशिप, मला माहीत नाही आहे तुम्ही आज काय ऑर्डर पास करणार, पण तुम्ही जी ऑर्डर पास करणार त्याच्या अगोदर पण 2 मिनिटं बोलू द्या, 2 मिनिटं माझं ऐका, 2 मिनिटं माझे आर्ग्युमेंट ऐका, मला जे सांगायचं आहे ते ऐका रॅदर दॅन आर्ग्युमेंटपेक्षा. ते म्हणे यस मिस्टर पालखीवाला, काय म्हणणं आहे तुमचं. म्हणे युअर लॉर्डशिप, 6 महिने आपण सगळ्या या केसवर आर्ग्युमेंट केले, सगळ्यांनी हिअरिंग ऐकल्या, सगळ्या पार्टीजने काउन्सिलने 6 महिने कष्ट घेतलेत आणि आज जर तुम्ही ऑर्डर पास केली आणि जस्टिस बेगला एक्सक्लूड केलं आणि जर अटर्नी जनरल आणि एच एम शेरवई दोन्ही काउन्सिलने वॉकआउट केलं तर ह्या केसला आपण घेतलेल्या एफर्ट्सला, मेहनतीला काही व्हॅल्यू राहील का, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न इतकाच सध्या शिल्लक आहे. हा वाद असा आहे की मला 2 दिवस आर्ग्युमेंटला लागतायत, मला 2 दिवस रिजॉइंडर द्यायचा आहे,
त्यांच्या आर्ग्युमेंटला माझा मुद्दा परत मला मांडायचा आहे. माझ्या 2 दिवस रिजॉइंडरचा प्रश्न इतकंच आहे ना, तर युअर लॉर्डशिप, मी माझे आर्ग्युमेंट आय हॅव माय आर्ग्युमेंट आणि मी रिटर्न सबमिशन देतो. माझं रिजॉइंडर जे आहे ते मी ओरली करतच नाही, मी रिटर्न सबमिशन देतो. रिटर्न सबमिशनच्या सगळ्यांना कॉपी देतो. जस्टिस बेगलाही त्या कॉपी हॉस्पिटलमध्ये नेऊन द्या. म्हणजे हा 2 दिवसाचा प्रश्न आणि जस्टिस बेगच्या इलनेसचा प्रश्न, एक्सक्लूडचा प्रश्नच मिटून जाईल. आणि जसं नानी पालचीवालांनी हे सबमिशन केलं चीफ जस्टिस म्हणजे वी हायली अप्रिशिएट द स्टँड टेकन बाय द लर्नेड काउन्सिल मिस्टर नानी पालचीवाला. नानी पालचीवालांनी हा रिस्पॉन्सिबल स्टँड घेतलेला. नानी पालचीवालांनी घेतलेला हा स्टँड कोर्टाने हा अप्रिशिएट केला. आणि 23 मार्च 1973 रोजी कोर्टाने सांगितलं की मॅटर इज रिझर्व फॉर द जजमेंट, हिअरिंग कम्प्लीटेड, आर्ग्युमेंट कम्प्लीटेड. 31 ऑक्टोबर 1972 सुरू झालेली हिअरिंग 23 मार्च 1973 अब्रप्टली संपली. ज्यावेळेस चीफ जस्टिस म्हणले होते की लेट मी अश्युअर यू, 23 मार्च 1973 चीफ जस्टिस म्हणले होते लेट मी अश्युअर यू जजमेंट विल बी डिलिव्हर्ड बिफोर 25th of April 1973 वेदर वन ऑफ अस इज देअर ऑर नॉट, आमच्यापैकी एखादा तिथे असेल नसेल 25 एप्रिल 1973 आत या केसचा निकाल आम्ही देऊ, असं अश्युरन्स चीफ जस्टिसने बेंचला दिलं. 23 मार्च 1973 केसची हिअरिंग अचानकपणे अब्रप्टली संपली. मॅटर वॉज रिझर्व फॉर द जजमेंट. 1 महिना सगळ्यात जजेसला जजमेंट प्रिपेअर करायला 1 महिना मिळाला. 23 मार्च 1973 निकाल 24 एप्रिल 1973 1 महिना सगळ्यांना जजमेंट प्रिपेअर करायला वेळ मिळाला. 24 एप्रिल 1973 जजमेंट प्रोनाऊन्स होण्याचा दिवस आला. 25 एप्रिल 1973 उद्या चीफ जस्टिस सिक्री रिटायर्ड होत आहेत, पण आणखी देशाला माहीत नाहीये की नवीन चीफ जस्टिस कोण होणार आहेत. आज आम्ही पाहिलं तर आम्हाला माहिती आहे की भविष्यात कोणकोण चीफ जस्टिस होणार आहे, सिनियरिटीने होणार आहे, कस्टम आहे. सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस रिटायर्ड झाले की चीफ जस्टिस नंतर जे सेकंड सिनियर मोस्ट जज आहेत ते चीफ जस्टिस ऑफ इंडिया होतात. आज आम्ही पुढच्या कितीतरी वर्षाची नावं सांगू शकतो, पण 24 एप्रिल 1973 उजडलाय. सकाळचे 10 वाजता सगळं कोर्ट असेंबल झालंय, जजमेंट प्रोनाऊन्स व्हायला सुरुवात झालेली आहे, पण आणखी देशाला माहीत नाहीये की 26 तारखेला नवीन चीफ जस्टिस कोण असतील, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती 26 तारखेला कोण असतील. इकडे केशवानंद भारतीचं जजमेंट सुरू झालं आणि तिकडे गव्हर्नमेंटनी कॅबिनेटची हाय पॉवर कमिटीची मीटिंग सुरू झाली. गव्हर्नमेंटने हाय पॉवर कमिटीची मीटिंग घेतली आणि ठरवलं आता ही सुरुवात झाली की त्यांचंही डिसिजन घेण्याची वेळ आली की नेक्स्ट चीफ जस्टिस कोण होणार आहे. इकडे जजमेंट सुरू झाले, 13 जजेस, 13 जजेस होते, 13 जजेसनी 11 जजमेंट डिलिव्हर्ड केले, 11 जजमेंट. आता ह्या सगळ्यामध्ये अगोदर पहिल्यापासून असं होतं की काही जजेसचा व्ह्यू प्री डिटरमाइन होता किंवा सगळ्यांना माहिती होत. सिक्री, शेला, ठेगडे, ग्रोअर हे 4 सिनियर जजेस जे होते ते याच व्ह्यूचे होते की देर आर इम्प्लाइड लिमिटेशन ऑन पॉवर ऑफ द पार्लमेंट टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन. संसदेच्या घटना दुरुस्ती करण्याच्या अधिकारावर लिमिटेशन आहेत, बंधन आहेत आणि इम्प्लाइड लिमिटेशन आहेत या व्ह्यूचे ते होते. काही जजेस जे होते त्यांचे व्ह्यू असर्टेन केलेले होते किंवा त्यांचे व्ह्यू पण माहिती होते. जे नवीन आलाटी होते, जस्टिस द्विवेदी असतील, जस्टिस बेग असतील, जस्टिस द्विवेदी तर ओपनली म्हणाले होते मी गोलकनाथची केस ओव्हर रूल करायला चाललोय. त्यांचे व्ह्यू असर्टेन होते. आता जो 23 मार्च 1973 आणि 24 एप्रिल 1973 मध्ये वेळ मिळाला तर एक दिवस चीफ जस्टिस सिक्रीने जजेसची कॉन्फरन्स बोलवली होती. त्या कॉन्फरन्समध्ये 8 जजेस होते. जस्टिस सिक्री, शेला, ठेगडे, ग्रोर, जगमोहन रेड्डी, जस्टिस मुखर्जिया, वाय व्ही चंद्रचूड, याचार खंड, हे 8 जजेस होते. 8 जजेसला बोलवलं होतं आणि त्यांना असं वाटत होतं की हे 8 जजेस जे आहेत हे इम्प्लाइड लिमिटेशनच्या बाजूने आहेत. साहजिकच आहे, जस्टिस सिक्री, शेला, ठेगडे, ग्रोर हे इम्प्लाइड लिमिटेशनच्याच बाजूने होते, व्ह्यू असर्टेन होते. कारण सिक्री, जस्टिस सिक्री, हेगडे, जस्टिस सिक्री, शेला, ठेगडे, ग्रोवर हे बँक नॅशनलायझेशनच्या केसमध्ये पण होते, प्रिव्ही पर्सेसमध्ये पण होते आणि कुठेतरी त्या अगोदरच्या जजमेंटमध्ये त्यांनी गव्हर्नमेंटचे पॉवर रिस्ट्रिक्ट केलेले होते. ते अनलिमिटेड पॉवरच्या विरोधातलेच होते, रादर व्ह्यू त्यांचा हाच होता. हे 4 जण तर होतेच, पण ह्या 4 जणांसोबत आणखी
जगमोहन रेड्डी, जस्टिस मुखर्जिया, एच आर खन्ना आणि वाय व्ही चंद्रचूड यांनाही आणखी चार जण होते. जस्टिस सिक्रीला असं वाटत होतं, इन्शॉर्ट थोडक्यात त्यांचा असा व्ह्यू होता की हे आठही जण, आपण आठ जण इम्प्लाईड लिमिटेशनच्या बाजूने आहोत आणि बाकीचे पाच जण हे पार्लमेंटच्या फेवरमध्ये आहेत, रॅदर दॅन पार्लमेंट हॅज अनलिमिटेड पॉवर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन या व्ह्यूचे आहेत. त्यांचे व्ह्यू जस्टिस सिक्रीला माहीत होते असं त्यांचं म्हणणं होतं, म्हणून पर्टिक्युलरली त्यांनी ते पाच जण बोलवले नाही, हे आठ जण बोलवले. आता 13 जजेसने 11 जजमेंट लिहिलेत, जजमेंट प्रोनाऊन्स करायला सुरुवात झाली. सिक्री, जस्टिस सिक्री, शेलाट, हेगडे, ग्रोअर तर लाईनीत वन स्ट्रोक म्हणले, पार्लमेंट कॅन अमेंड द कॉन्स्टिट्यूशन सब्जेक्ट टू बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, देर आर इम्प्लाईड लिमिटेशन ऑन पॉवर ऑफ द पार्लमेंट टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन. हे चार जण झाले. त्याच्यानंतर जस्टिस जगमोहन रेड्डी, जस्टिस मुखर्जिया हे दोघं पण म्हटले, पार्लमेंट कॅन अमेंड द कॉन्स्टिट्यूशन सब्जेक्ट टू बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, देर आर इम्प्लाईड लिमिटेशन ऑन पॉवर ऑफ द पार्लमेंट टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन. एंद्रे, डी जी पालेकर, द्विवेदी, जस्टिस बेग, जस्टिस मॅथ्यू हे पाच जण म्हणले, पार्लमेंट कॅन अमेंड द कॉन्स्टिट्यूशन अँड देर आर नो लिमिटेशन ऑन पॉवर ऑफ द पार्लमेंट टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन, पार्लमेंट हॅज अनलिमिटेड पॉवर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन. आता हे सहा झाले, हे पाच झाले, 11 दोन लोक राहिले, वाय व्ही चंद्रचूड आणि एच आर खन्ना. आता यांना वाटत होतं की वाय व्ही चंद्रचूड याच व्ह्यूचे आहेत की देर आर इम्प्लाईड लिमिटेशन ऑफ पॉवर ऑफ द पार्लमेंट टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन, कारण अगोदर जे आठ जजेसची मीटिंग झाली होती त्या मीटिंगमध्ये जस्टिस चंद्रचूड होते आणि जस्टिस चंद्रचूडने निकाल देताना जस्टिस चंद्रचूडने आपल्या निकालामध्ये सांगितलं की देर आर नो लिमिटेशन ऑन पॉवर ऑफ द पार्लमेंट टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन, पार्लमेंट देर आर नो लिमिटेशन ऑन पॉवर ऑफ द पार्लमेंट टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन. जस्टिस चंद्रचूड अनलिमिटेड पॉवरच्या फेवरमध्ये गेले. हे पाच सहा जण तर परेशान झाले, का जस्टिस चंद्रचूड कालपर्यंत तर लिमिटेड पॉवर इम्प्लाईड लिमिटेशनच्या फेवरमध्ये होते, आज अचानक जस्टिस चंद्रचूड कसं काय जजमेंटच्या दिवशी बदलले. आजही जस्टिस चंद्रचूडवर, वाय व्ही चंद्रचूडवर आरोप होतो की त्यांनी आपलं जजमेंट केशवानंद भारतीमध्ये आपला निकाल शेवटच्या क्षणी फिरवला. आजही आरोप होतो त्यांनी, एच आर गोखले ज्यांनी त्यांच्या अपॉइंटमेंट करता इनिशिएटिव्ह घेतला होता, गजेंद्र गडकर लॉ कमिशनचे चेअरमन ज्यांनी त्यांच्या अपॉइंटमेंटच्या पर्टिक्युलरली इनिशिएटिव्ह घेतला होता, त्यांच्या म्हणण्यानुसार शेवटच्या दिवशी जस्टिस चंद्रचूडने आपला निकाल फिरवला असा आजही आरोप केला जातो. हे जस्टिस चंद्रचूडलाही विचारलं होतं की तुमच्यावर असा आरोप होतो की तुम्ही शेवटच्या दिवशी निकाल फिरवला, त्यावर जस्टिस चंद्रचूड म्हटले होते हे सगळं फेक आहे, हे सगळं खोट्या बातम्या आहेत, लोकांनी हे रिमर्स उठवलेले आहेत. पण बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचा व्ह्यू असा होता की देर आर इम्प्लाईड लिमिटेशन, शेवटच्या दोन दिवसात व्ह्यू कसं काय बदलला याचं उत्तर आजपर्यंत कुणाला भेटलं नाही. सहा सहा झालेत, आता सहा सहा झालेत, सहा जजेस म्हणले देर आर इम्प्लाईड लिमिटेशन ऑफ पॉवर ऑफ द पार्लमेंट टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन, पार्लमेंट कॅन अमेंड द कॉन्स्टिट्यूशन सब्जेक्ट टू बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, आणि सहा जण म्हटले देर आर नो लिमिटेशन ऑन पॉवर ऑफ द पार्लमेंट टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन, पार्लमेंट हॅज अनलिमिटेड पॉवर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन. एकच जज राहिलाय, जस्टिस एच आर खन्ना. जस्टिस एच आर खन्ना आपल्या निकालामध्ये निकाल देताना आपली रिजनिंग अर्धी इम्प्लाईड लिमिटेशन अर्धी अनलिमिटेड पॉवर रिजनिंग इकडे इकडे होत होती आणि सगळ्यात शेवटी जस्टिस एच आर खन्ना एका मुद्द्यावर इम्प्लाईड लिमिटेशनच्या बाजूने येत, एका मुद्द्यावर पर्टिक्युलरली इम्प्लाईड लिमिटेशन असा काही प्रकार नाही असं जस्टिस एच आर खन्ना एका ठिकाणी म्हणतायत आणि एकदा सगळ्यात शेवटच्या ठिकाणी म्हणतायत, हाउएव्हर पार्लमेंट कॅन अमेंड द कॉन्स्टिट्यूशन सब्जेक्ट टू इसेन्शियल अँड बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, पार्लमेंट कॅन अमेंड द कॉन्स्टिट्यूशन सब्जेक्ट टू बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. And by 7-6 majority, Honorable Supreme Court on 24th of April 1973 laid down the doctrine of basic structure that Parliament can amend the Constitution subject to basic structure of the Constitution. संसदेने घटना दुरुस्ती करताना काही बदल करावा पण संविधानाच्या मूलभूत चौकटीला हात लावू शकत नाही, बेसिक स्ट्रक्चर तोडू शकत नाही, बेसिक स्ट्रक्चर अमेंड करू शकत नाही. 7-6 मेजॉरिटी ऑनरेबल सुप्रीम कोर्ट प्रोनाऊन्स द जजमेंट. त्याच्यातही बरेच जण म्हणतात हे 7-6 नाही, हे 6.5 आहे. ते म्हणतात हे एच आर खन्ना अर्धे ह्या बाजूने येत आणि अर्धे ह्या बाजूने येत.
लेटर जस्टिस या चार खंडाने क्लिअर केलं नाही. माझं म्हणणं बेसिक स्ट्रक्चर आणि इम्प्लाईड लिमिटेशनच होतं, पण रिझनिंग थोडी त्यांची बाय फरगेट आहे. चार साडेचार वाजता पर्टिक्युलर निकाल आला, केशवानंद भारतीचा निकाल आला, मेजॉरिटीचा व्ह्यू समरी एका पेपरवर जस्टिस सिक्रीने हरिडली समरी लिहिली, व्ह्यू बाय मेजॉरिटी, आणि ती चिठ्ठी पास केली आणि ती 9 जणांनी साईन केली, बाकीच्या 4 जणांनी ती व्ह्यू बाय मेजॉरिटीची समरी साईन करायला नकार दिला. इंटरेस्टिंग गोष्ट आहे, 24 एप्रिल 1973 देशाच्या इतिहासातली सगळ्यात मोठी घटना. बाय 7 vs 6 मेजॉरिटी ऑनरेबल सुप्रीम कोर्ट लेट डाऊन द डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर. 7-6. इंटरेस्टिंग पार्टी, जे 6 जजेस नवीन अपॉइंट झाले, जे 6 जजेस नवीन अपॉइंट झाले, गव्हर्नमेंटने ज्यावेळेस इनिशिएटिव्ह सुरू केला की आता कन्सल्टेशन बंद आणि आपणच नाव फायनल करायचे, ते जे 6 जजेस नवीन होते त्याच्यामध्ये डी जी पालेकर असतील, मॅथ्यू असतील, जस्टिस बेग असतील, जस्टिस द्विवेदी असतील, जस्टिस मखेजी असतील आणि जस्टिस वाय व्ही चंद्रचूड असतील. ह्या 6 जजेस जे नवीन अपॉइंट झाले, ह्या 6 पैकी जस्टिस मखर्जिया सुद्धा सोडले, मुखर्जिया जर सोडले तर ह्या 6 पैकी 5 जजेस हेल दॅट पार्लमेंट हॅज अनलिमिटेड पॉवर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन. गव्हर्नमेंटनी अपॉइंटमेंटचा इनिशिएटिव्ह सुरू केल्यानंतर जे 6 जजेस अपॉइंट झाले त्याच्यातले 5 जजेस अनलिमिटेड पॉवर म्हणतायत, एकच अपवाद होता जस्टिस मुखर्जिया. या 4 खंडात तर जस्टिस सिक्रीची चॉईस होती आणि जे जुने सहा जजेस होते जस्टिस सिक्री, शेला, ठेगडे, ग्रोवर, येन रे, त्या जुन्या 6 पैकी येन रे सोडले तर 5 जजेस म्हणले पार्लमेंट कॅन अमेंड द कॉन्स्टिट्यूशन सब्जेक्ट टू बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. चीफ जस्टिस सिक्री उद्या रिटायर्ड होणार. बाय 7 vs 6 मेजॉरिटी ऑनरेबल सुप्रीम कोर्ट लेट डाऊन पार्लमेंट कॅन अमेंड द कॉन्स्टिट्यूशन सब्जेक्ट टू बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. चीफ जस्टिस सिक्री उद्या 25 एप्रिलला रिटायर्ड होणार आहेत. सिक्री 1 नंबर 1, त्यांच्या खाली 2 नंबरला शेलाटे, 3 नंबरला हेगडे, 4 नंबरला गोरावर आहेत आणि 5 नंबरला जस्टिस एन रे आहेत. पहिले 4ही म्हणतात पार्लमेंट कॅन अमेंड द कॉन्स्टिट्यूशन सब्जेक्ट टू बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आणि जस्टिस एन रे म्हणतात पार्लमेंट कॅन अमेंड द कॉन्स्टिट्यूशन अँड देर आर नो लिमिटेशन ऑन पॉवर ऑफ द पार्लमेंट टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन. 4:30-5 24 एप्रिल 1973 4:30-5 ऑल इंडिया रेडिओवर बातमी आली की एन रे विल बी द नेक्स्ट चीफ जस्टिस ऑफ इंडिया. 24 एप्रिल 1973 त्या सिनियर जजेसचं काय चुकलं? जस्टिस शेला, ठेगडे, ग्रोवर, तर 3 सिनियर मोस्ट जजेस ऑफ द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट यांचं काय चुकलं की 3 सिनियर मोस्ट जजेस डावलून 4th number एक ज्युनियर जज चीफ जस्टिस ऑफ इंडिया एन रे यांना अपॉइंट करण्यात आलं आणि 3 डिस्टिंग्विश्ड ज्युरिस्ट तज्ज्ञ कायदे पंडित सुप्रीम कोर्टाचे 3 जजेस सुपरसीड करण्यात आले. असं काय त्या दिवशी त्यांचं चुकलं? त्या दिवशी त्यांनी गव्हर्नमेंटच्या विरोधात निकाल दिला आणि एन रेनी गव्हर्नमेंटच्या बाजूने निकाल दिला. हाच जर क्रायटेरिया गव्हर्नमेंट ठेवणार असेल तर बेसिक स्ट्रक्चर टिकायचं. ब्लॅक डे इन द हिस्ट्री ऑफ इंडियन ज्युडिशरी, देशाच्या ज्युडिशरीच्या इतिहासातला ब्लॅक डे. गव्हर्नमेंट सुपरसीडेड 3 सिनियर जजेस ऑफ द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट. केशवानंद भारतीजी केस सहजासहज मिळाली, लोकांचे करिअर सॅक्रिफाईस झाले. 3 सिनियर जजेस ऑफ सुपरसीडेड सुप्रीम कोर्टच्या सगळ्या जजेसने, सुप्रीम कोर्टच्या सगळ्या जजेसने सांगितलं केशवानंद भारती वॉज नाईट मेअर. केशवानंद भारती आलं, आलं जसं आलं तसं आलं, इम्प्लाईड लिमिटेशन आलं, फायनल झालं. नेवर एव्हर डेअर टू रिथिंक केशवानंद भारती. केशवानंद भारतीचे परत पुनर्विचार करायचा विचार करू नका. बेसिक स्ट्रक्चर आलं, आलं, केशवानंद भारती झाली, झाली, आली, आली, संपला. 24 एप्रिल 1973 ज्या दिवशी केशवानंद भारतीचा जन्म झाला, ज्या दिवशी केशवानंद भारतीचा निकाल आला, तो दिवस 24 एप्रिल 1973 याच दिवशी सचिन तेंडुलकरचाही जन्म झाला. कर्तृत्व मोठं आहे, भारतरत्न आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही, पण जितकी माहिती लोकांना सचिन तेंडुलकर किंवा जितकी माहिती लोकांना सचिन तेंडुलकर विषयी आहे तेवढी नानी पालखीवाला विषयी नाही. त्या माणसाने एका हाती 6 महिने डेमोक्रेसी करता 13 जजेस समोर आर्ग्युमेंट केलं.
मी नेहमी म्हणतो हॉट सचिन तेंडुलकर इज अ क्रिकेट लव्हर्स, तू हॉट नानी पालखीवाला इज अ लीगल फ्रॅटर्निटी. आमच्या लीगल फ्रॅटर्निटीचा सचिन तेंडुलकर म्हणे नानी पालखीवाला. 13 जजेसने एका सुरात विचारलं होतं, मिस्टर पालखीवाला वुड यू लाईक टू बिकम अ सुप्रीम कोर्ट जज, एका शब्दात माणूस म्हटलं होतं नो थँक यू सर. नानी पालखीवाला सुप्रीम कोर्ट जज होण्याची ऑफर या वयात होती, त्यांनी जर ऍक्सेप्ट केली असती तर सगळ्यात जास्त टेन्युअर असलेले चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून ते रिटायर झाले असते. त्यांचं म्हणणं होतं बार नीड्स मी मोर दॅन द बेंच, माझी गरज बारला. 3 जजेस सुपर सीड झालेत. 24 एप्रिल 1973 ला जजेसनी बातमी ऐकली, लगेचच जस्टिस शेला ठेगडे ग्रोवर जस्टिस सिक्रीच्या घरी गेले आणि त्यांनी 10 दिवसाची सुट्टी टाकली. जस्टिस येंद्रेला बऱ्याच लोकांनी सल्ला दिला, 3 सिनियर जजेस सुपर सीड होऊन तुम्हाला चीफ जस्टिस बनवतायत, तुम्ही चीफ जस्टिस शिप ऍक्सेप्ट करू नका. त्यांनी ऍक्सेप्ट केली. 26 मार्च 1973 जस्टिस येंद्रे स्वर्ण इन ॲज अ चीफ जस्टिस ऑफ इंडिया. त्याच्या दुसऱ्या दिवशी जस्टिस शेला ठेगडे ग्रोवर रिझाईन फ्रॉम द पोस्ट. 3 सिनियर मोस्ट जजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट रिझाईन फ्रॉम द पोस्ट. ज्युनियर जजच्या हाताखाली कोण काम करतो? इतिहास इथंच थांबत नाही. बेसिक स्ट्रक्चरचं डॉक्टरीन आलं म्हणजे इतिहास थांबत नाही. राज्यकर्ते पुन्हा एकदा प्रयत्न करणारच होते. राज्यकर्त्यांना वाटतं की आपल्याकडे अनलिमिटेड पॉवर असावी आणि सुप्रीम कोर्टाचे केशवानंद भारतीचं जजमेंट एक चौकट घालून दिली. केशवानंद भारतीची केस एक चौकट घालून देते की संविधानाचा कोणताही चॅप्टर अमेंड करा, काही करा, पण बेसिक स्ट्रक्चर अमेंड करू शकत नाही. आणि बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय? सेक्युलॅरिझम इज अ बेसिक स्ट्रक्चर, पार्लमेंटरी फॉर्म ऑफ इज अ बेसिक स्ट्रक्चर, इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरी इज अ बेसिक स्ट्रक्चर, डॉक्ट्रिन ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू इज अ बेसिक स्ट्रक्चर, केस बाय केस बेसिक स्ट्रक्चर सांगत गेलं सुप्रीम कोर्ट. एक मूलभूत चौकट आहे. कुठेतरी केशवानंद भारतीची केस देशाच्या इतिहासातल्या एका जडणघडणीला, देशाच्या लोकशाहीला एक दिशा देऊन गेली. कारण जर संसदेला घटना दुरुस्ती करण्याचे अनलिमिटेड पॉवर दिले आणि उद्या यांनी फंडामेंटल राईटचा चॅप्टर डिलीट करून टाकला तर काय करणार? उद्या राज्यकर्त्यांनी सुप्रीम कोर्टाचा चॅप्टर डिलीट करून टाकला असला तर काय करणार? गव्हर्नमेंटचं म्हणणं असेल आम्ही हे असं कोण करेल, कशाला करेल? नानी पालखीवाला केशवानंद भारतीच्या केसमध्ये एक वाक्य सारखे सारखे बोलायचे, गव्हर्नमेंटला जर अनलिमिटेड पॉवर दिलं तर काय होतं, आणि ते सारखी सारखी आठवण काढून द्यायचे. हिटलर वॉज गिव्हन अनलिमिटेड पॉवर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन अँड रेस्ट इज द हिस्ट्री. लॉर्ड ऍक्टन म्हणतात पॉवर टेंड्स टू करप्ट अँड ऍब्सोल्यूट पॉवर करप्ट ऍब्सोल्युटली. करप्ट म्हणजे मिसयूज. एखाद्याला पॉवर द्या तो मिसयूज करणार, एखाद्याला ऍब्सोल्यूट पॉवर द्या तो ऍब्सोल्यूट मिसयूज करणार. इतिहास इथे थांबत नाही. बेसिक स्ट्रक्चरची थेअरी आली. संसद घटना दुरुस्ती करू शकते पण संविधानाची मूलभूत चौकट तोडू शकत नाही असं सुप्रीम कोर्टचा 13 जजेस बेंचचा जजमेंट आहे. ज्या जजेसनी विरोधात निकाल दिल्या गव्हर्नमेंटच्या, त्यांना त्याची किंमत भोगावी लागली. त्यांना सुपरसीड करून ज्युनियर जजला चीफ जस्टिस ऑफ इंडिया अपॉइंट करण्यात आला. ब्लॅक डे इन द हिस्ट्री ऑफ इंडियन ज्युडिशरी. लोकांचे करिअर सॅक्रिफाईस झाले. इथंच इतिहास थांबेल असं वाटत नाही. 24 एप्रिल 1973 ला आता सगळं सेटल झालं असं वाटत असतानाच गव्हर्नमेंटने पुन्हा एकदा बेसिक स्ट्रक्चर थिअरी उलटून टाकण्याचे प्रयत्न केले. गव्हर्नमेंटने पुन्हा एकदा घटना दुरुस्ती आणून बेसिक स्ट्रक्चर थिअरी कशी काढून टाकता येईल याचे प्रयत्न केले. 1973 नंतर काय पुढे आला? 75 ची आणीबाणी महत्वाची, 42 वी घटना दुरुस्ती महत्वाची आहे. आणि त्याच्यानंतर राज्यकर्त्यांनी 42 व्या घटना दुरुस्तीमध्ये गव्हर्नमेंटने जे बेसिक स्ट्रक्चर उलटून टाकण्याचा प्रयत्न केला, केशवानंद भारतीची केस घटना दुरुस्ती करून नलिफाईड करण्याचा प्रयत्न केला, तोही तितकाच महत्वाचा. इतिहास तिथे थांबला नाही, थांबणार पण नाही, तोही तितकाच महत्वाचा भाग आहे. केशवानंद भारतीच्या केस नंतर पुढे काय झालं? 12 जून 1975 ला देशाच्या इतिहासात काय झालं?
24 जून 1975 ला देशाच्या इतिहासात काय झालं, 25 जून 1975 ला देशाच्या इतिहासात काय झालं, आणि नानी पालखीवाल्यांच्या करिअरमध्ये ज्यांनी नानी पालखीवाल्यांना पाहिलं, नानी पालखीवाल्यांचे फायनेस्ट टावर्स 10 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबर 1975 ला काय झालं, हा सुद्धा देशाच्या इतिहासातला एक महत्त्वाचा, लोकशाहीच्या इतिहासातला, संविधानाच्या इतिहासातला एक महत्त्वाचा टप्पा आहे. तेही आपल्याला पाहणं गरजेचं आहे, तेही पाहूयात. पण आपण आजच्या पार्कमध्ये थांबूयात. केशवानंद भारती नंतर पुढचा काय इतिहास आहे, पुढचा काय पार्ट आहे, तोही आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आज आपण 24 एप्रिल 1973 पर्यंत येऊन थांबलो. 24 एप्रिल 1973 महत्व तुम्हाला समजत असेल. 24 एप्रिल 1973 ची केशवानंदाची भारतीची केस, 24 एप्रिल 2023 उजडला केशवानंद भारतीच्या केसला 50 वर्ष झाले. आजही केशवानंद भारतीची केस, इट इज डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर इज लाईक अ नॉर्थ स्टार. गव्हर्नमेंटचे पर्टिक्युलरली गव्हर्नमेंट त्या दिवशी म्हणाले, एक मिनिस्टर म्हणाले, डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर इज इनकरेक्ट. त्याला उत्तर देताना चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणाले होते की डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर इज लाईक अ नॉर्थ स्टार. गव्हर्नमेंटला बेसिक स्ट्रक्चर नको असतं, कारण मग त्यांना जे काही करायचंय ते संविधानामध्ये बदल घडून आणून त्या पद्धतीने ते करू शकतात. घटना दुरुस्ती करून, हे संविधानात लिहिलं आहे असं सांगून त्यांच्या पद्धतीने राज्य करू शकतात. ह्या 50 वर्षाने, ह्या 50 वर्षात डॉक्टर ऑफ बेसिक स्ट्रक्चरने देशाला एक मार्ग दाखवला, इथून पुढे दाखवत नाही. पण हे डॉक्टर ऑफ बेसिक स्ट्रक्चर आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस काही लोकांचं सॅक्रिफाईस विसरतो, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा महत्वाचा रोल कुणी केला असेल तर देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट नानीभाई आरदेशजी पालखीवाला, पॉप्युलरली नोन एज नानी पालखीवाला. नानी पालखीवाला त्यांच्या एवढी असं एवढ्या कॉन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट करता कॉन्स्टिट्यूशनची हिस्ट्रीतली कोणतीही केस काढा, एका बाजूने हा माणूस आर्ग्युमेंट करतोय. इतका मोठा कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट, पण इतिहास त्याची दखल घेत नाही, त्यांना कोणता मोठा पुरस्कार मिळत नाही, कारण सगळ्या केसेस तर गव्हर्नमेंटच्या अगेन्स्टच आहेत, गव्हर्नमेंटच्या विरोधातच रडलेल्या आहेत. हा एक छोटासा पार्ट होता आपला. इन शॉर्ट, खूप सगळ्या गोष्टी आहेत सांगण्याकरता, खूप मोठा इतिहास आहे, हा फक्त शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. केशवानंद भारतीचे 50 वर्ष पूर्ण झाले म्हणून, इन शॉर्ट, दिस इज अ केस ऑफ हिज होलीनेस केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरळ अँड युनियन ऑफ इंडिया, अनटोल्ड स्टोरी फॉर स्ट्रगल फॉर सुप्रीमसी बिटवीन द लेजिस्लेचर अँड ज्युडिशरी, अनटोल्ड स्टोरी फॉर स्ट्रगल फॉर सुप्रीमसी बिटवीन द एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशरी, बिटवीन द पार्लमेंट अँड सुप्रीम कोर्ट, देर आर द डिस्प्यूट बिटवीन बार अँड बेंच, देर आर द डिस्प्यूट बिटवीन बेंच अँड बेंच, देर आर द डिस्प्यूट बिटवीन काउन्सिल फॉर द पेटिशनर अँड रिस्पॉन्डंट, देर आर द डिस्प्यूट बिटवीन काउन्सिल फॉर द रिस्पॉन्डंट अँड रिस्पॉन्डंट. 31 ऑक्टोबर 1972 ला सुरू झालेली हिअरिंग 23 मार्च 1973 ला संपली, आणि 24 एप्रिल 1973 ला आलेला देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा निकाल, हिज होलीनेस केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरळ, ऑनरेबल सुप्रीम कोर्ट बाय 7-6 मेजॉरिटी हॅज ऑब्झर्व्ड, पार्लमेंट कॅन अमेंड द कॉन्स्टिट्यूशन सब्जेक्ट टू बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. त्याच्यानंतरचा इतिहासही पाहूयात आपण, पण आजच्या पार्टमध्ये आपण थांबूयात. राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट आपल्या चॅप्टरमध्ये पाहूयात, नेक्स्ट डिस्कशनमध्ये आपण पाहूयात. थँक्यू.